मिरज रेल्वे स्टेशन जवळील आणि मिरज शहर स्टँड परिसरात नशेच्या गोळ्याचे सेवन करून तरुणांचा अनेक दिवसांपासून धुमाकूळ सुरू सुरू आहे आहे गेल्या ते महिन्यांपासून नशा करून लोकांना त्रास देण्याचे म्हणूनच या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे मिरज महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकलवर पोलिसांनी कारवाई केली आहे महात्मा गांधी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकलमधील गोळ्या देऊने असे आवाहन केले होते पण तरीही मेडिकल दुकानदार नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्याचा पुरवठा करत असल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ